सभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार श्री आशिष जयस्वाल हे पद सोडण्याची शक्यता आहे याचा फायदा भंडाराचे अपक्ष आमदार श्री नरेंद्र भोंडेकर यांना होणार असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे आमदार नरेंद्र भोंडेकर यांना मंत्रिमंडळात मंत्रिपद दिले जाणार आहे सूत्रांच्या माहितीनुसार जवळपास निश्चित झाले आहे त्यामुळे भंडारावासियांच्या आशा पूर्ण होतील असा विश्वास आहे काल शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे भारतीय जनता पक्षाच्या पाठिंब्यावर सत्तेत आले आणि एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली हा सर्व प्रकार राजकीय भूकंपानंतर घडल्याने शिंदे सरकारवर अनेक आरोप केले जात आहेत त्यामुळे आता शिंदे सरकारच उत्तरे देणार हे निश्चित झाले आहे पूर्व सुधीर मुनगंटीवार चंद्रशेखर बावनकुले परिणित फुके बंटी भागड़ियां नावे पुढ़े शिवसेना समर्थित दोन आमदार आशीष जयसवाल और नरेन्द्र ही मंत्रिपदाचा शर्यतीत आ भाजपशिवाय या दोन आमदारांचा विचार करता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी रामटेक मतदारसंघातील शिवसेना समर्थित अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांच्यावर तीनशे कोटी रुपयांचा गंडा घातल्याचा आरोप केला असून त्याची चौकशी सुरू आहे त्यामुळे बंडखोर अशा स्थितीत एकनाथ शिंदे आशिष जयस्वाल यांना मंत्रीपद देण्याची चूक करणार नाही असे दिसते दुसरीकडे याचा फायदा भंडारा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार नरेंद्र भांडेकर यांना होणार आहे त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जाणारे आमदार नरेंद्र भोंडेकर हे मंत्रिपदाचे प्रबळ दावेदार आहेत त्याचवेळी आशिष जयस्वाल यांना रामटेकमध्ये आरएसएसचा तीव्र विरोध आहे हा विरोध त्यांनाही घेरणार असल्याचे बोलले जात आहे वर दुसरीकडे नरेंद्र भोंडेकर हे एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय मानले जातात शिंदे यांच्या विश्वस्त मंडळावर आमदार भोंडेकर यांचे नाव आहे शिंदे यांनी यापूर्वी गडचिरोली जिल्ह्याचा कार्यभार सांभाळला होता त्यामुळे नरेंद्र भोंडेकर यांच्यासारखा विश्वासू आमदार मंत्री झाल्यास भोंडेकरांप्रमाणे गडचिरोलीकडे लक्ष देता येईल या सर्व बाबींचा विचार करता शिंदे सरकारमध्ये स्वच्छ प्रतिमा असलेले नरेंद्र भोंडेकर हे मंत्रिपदाच्या शर्यतीत आशिष जयस्वाल यांच्यापेक्षा पुढे असल्याचे दिसते त्यामुळेच हा घोटाळा